नाशिक शहर द्राक्षांची नगरी म्हणून ओळखलं जातं. मात्र याच नाशिकच्या मातीतून अनेक खेळाडू रत्न जसे की धावपटू कविता राऊत, नुकतेच महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान हर्षवर्धन सदगीर याच मातीत घडले. याच पार्श्वभूमीवर खेळाची आवड तसेच उत्कृष्ट राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू निर्माण व्हावे यासाठी कैलासवासी उत्तमराव ढिकले कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्यदिव्य असे कबड्डीचे सामने ठेवण्यात आले. या सामन्यांमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या खेळाडूंनी विजय मिळवून आपला मानसन्मान मिळवला. याप्रसंगी नाशिक देवळाली मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर तसेच देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोजा अहिरे, नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले उपस्थित होते. तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध खेळाडूंनी सहभाग घेऊन व प्रेक्षकांनी या खेळाचा आनंद लुटला. माजी खासदार उत्तमरावजी ढिकले कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने आज या ठिकाणी आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक जिल्ह्यातील संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे. निश्चित मी या मंडळाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करीन का एक चांगलं आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं संधी मिळाली, एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ या ठिकाणी मिळालं. निश्चित या माध्यमातून जसं तेजस ढिकले असेल त्यांनी देखील राष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी या संघामध्ये समावेश केलेला आहे. निश्चित अशा प्रकारचे राष्ट्रीय खेळाडू या माध्यमातून जातील अशाच त्यांना शुभेच्छा. प्रतिनिधी सुनील घुमरेसह आधार न्यूज नाशिक. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.